A, A. Ai. Yes. B, B. Badak. K, K. Kanidar. K, K. Kamang. G, G. Gokaltu. अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. असं आहे की तूर्त असं वाटतं की मराठा समाजाचा विजय झाला असं वाटतंय. परंतु मला काही तसं काही पूर्णपणे काही वाटत नाही. एक तर अशा रीतीचे झुंडशाहीने अशा प्रकारचे नियम कायदे हे बदलता येत नाही. आम्ही सुद्धा शपथ घेताना आम्ही काम करू विदाउट एनी फिअर अँड फेवर न घाबरता आम्ही निर्णय घेऊ फेवर करणार असा सुद्धा अशी शपथ आम्ही सर्व मंत्रिमंडळाने घेतली. आता ही जी आहे एक सूचना आहे, नोटीस आहे, याचं रूपांतर नंतर होणार 16 फेब्रुवारी पर्यंत जे आहे त्याच्यावर हरकती मागवण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या आणि इतर समाजाच्या जे वकील असतील, सुशिक्षित असतील, त्याने या सगळ्याचा अभ्यास करून अशा प्रकारच्या हरकती ह्या ताबडतोब पाठवण्यासाठी प्रयत्न करावे. लाखोच्या संख्येने हरकती सरकारकडे पाठवून द्यावं. ओबीसी समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा या हरकती अशा प्रमाणे पाठवाव्या की जेणेकरून सरकारला सुद्धा लक्षात येईल की याची एक दुसरी सुद्धा बाजू आहे आणि दुसरं सुद्धा काही लोकांचं मत आहे. माझी विनंती आहे त्या सगळ्यांना की नुसतं जे आहे एकमेकावर ढकलून किंवा चर्चा करून होणार नाही, प्रत्येक कृती करावी लागेल. तुम्हाला याच्यावर हरकती घ्यावी लागते. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी. YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.